विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण पाहणार आहोत कॉन्फिडेन्शियल म्हणजेच मॉडेल अन्सर अँड स्कीम ऑफ मार्किंग सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी विद्यार्थी मित्रांनो कालच्या सत्रामध्ये तुम्हाला मी प्रश्नपत्रिका दिलेली होती सोडवण्यासाठी आणि त्याच प्रश्नपत्रिकेचे आज एक मॉडेल ॲन्सर तुमच्यासाठी या ठिकाणी माझ्या या यूट्यूब चॅनलवर देत आहोत मित्रांनो विषय आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि हा पेपर आहे मार्च दोन हजार वीसचा भाग एक आहे मित्रांनो कालची जी क्वेश्चन पेपर होता कालचा जो तो तुम्ही व्यवस्थित पाहिलेला असेल सोडवलेला असेल कदाचित आणि सोडवलेला असेल तर या मॉडेल ॲन्सरसोबत त्याची तुल तुलना करा कम्पेअर करा आणि तुमची उत्तरं व्यवस्थित आहेत की नाही ते बघा आणि मित्रांनो आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी गुंधार पद्धत जी आहे बोर्डाला अभिप्रेत म्हणजे बोर्डाला कशा कशाप्रकारचा ॲन्सर तुमच्याकडून अपे अपेक्षित आहे लिहिणं हे या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुम्ही बोर्डाची जेव्हा परीक्षा द्याल त्यावेळेस तुम्हाला या व्हिडिओचा नक्की फायदा होईल मित्रांनो म्हणजे नेमके ॲन्सर कसे लिहायचे आणि कोणत्या स्टेपला किती गुण आहेत हे तुम्हाला कळून येईल चला तर मग बघूया आजच्या या सत्रामध्ये मॉडेल ॲन्सर विच इज प्रोवायडेड बाय एस एस सी बोर्ड बोर्डाने आपल्याला ही दिलेली आहे तसे ही कॉन्फिडेन्शियल असते परंतु मार्च दोन हजार वीसची ची असल्यामुळं या ठिकाणी आपण खास करून तुमच्यासाठी प्रदर्शित करीत आहोत माझ्या या यूट्यूब चॅनेलवर चला तर मग पाहूया ह्या ज्या सूचना आहेत ह्या नियामकांसाठी आहेत आपल्यासाठी नाही आहेत बघा हो या ठिकाणी प्रश्न पहिला अ आहे या ठिकाणी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहायचा आहे पूर्ण उत्तर म्हणजे स परत लिहिण्याची गरज नाही फक्त क्रमांक आपल्याला लिहायचा आहे योग्य पर्यायाचा क्रमांक या ठिकाणी लिहायचा आहे उपप्रश्न क्रमांक टाकायचा आणि त्याच्यासमोर त्याचा प्र पर्याय लिहायचा आहे अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे जसं की या ठिकाणी उपप्रश्न एक आहे आणि ब आहे पर्याय क्रमांक ब दुसऱ्याचा अ तिसऱ्याचा क अशा प्र अशा पद्धतीने हे लिहायचं आहे या ठिकाणी सुद्धा हे थर्मामीटर एवढं लिहिलं तर एक मार्क त्यानंतर सी एक मार्क अशा पद्धतीने मार्किंग केलेली आहे बघा प्रश्न पहिला ब मध्ये प्रश्न पहिला ब मध्ये प्रत्यक्ष जे उत्तर आपल्याला योग्य लिहायचं आहे त्याच्यासाठी एक एक मार्क आहे म्हणजे लांबलचक लिहिण्याची गरज नाही असं मला म्हणायचं आहे तुम्हाला या ठिकाणी बघा काळजीपूर्वक पहा त्यानंतर प्रश्न दुसरा जो आहे तो लिहायचा आहे जसं की शास्त्रीय कारणे आहेत कोणतेही दोन तर आता या शास्त्रीय कारणासाठी आपल्याला लिहिणं आवश्यकच आहे तर त्या लिहिण्याची लांबी म्हणजेच उत्तर डीपमध्ये पाहिजे की कसं पाहिजे ते या व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला लक्षात येईल बघा आता या ठिकाणी हे दोन ओळीत उत्तर दिलेलं आहे खालच्या प्रश्नाचं तीन ओळीत आहे अशा प्रकारे आता या ठिकाणी दोन मार्क आहेत म्हणजे दोन मुद्दे तुम्हाला लिहावे लागतील इथं एकच आहे तर एक तरेक मुद्दा या ठिकाणी एक आहे त्यानंतर आहे ब दुसऱ्या ब मध्ये कोणतेही तीन आपल्याला सोडवायचे आहेत आता बघा या ठिकाणी प्रश्नामध्ये दिलेले जे आहे समजा वस्तुमान असेल किती आहे ते लिहिण्याला अर्धा मार्क म्हणजे जे दिलेलं आहे ते तेवढं लिहिलं तुम्ही नुसतं फक्त तरीसुद्धा अर्धा मार्क आहे त्यानंतर हा जो फॉर्म्युला आहे सूत्र आहे हे लिहिण्याला आणि त्यामध्ये लिहिण्याला अर्धा मार्क आणि दिलेल्या किमती टाकण्याला अर्धा मार्क असे अर्ध्या अर्धा 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 मार्काची स्टेप दिलेली आहे तर हे प्रत्येक स्टेपला मार्क आहे मित्रांनो फायनल आन्सर जे आहे तापमान वाढविण्यासाठी द्यावी लागणारी उष्णता बरोबर चारशे एवढ्याला अर्धा मार्क आहे आता बघा आहे ही जी मार्किंग आहे ही एक एक मार्क आहे चुंबकीय क्षेत्राची दिशा अर्धा एक मार्क त्यानंतर ब आहे विद्युत वाहकात प्रवर्तित विद्युत धारेची दिशा एक मार्क त्यानंतर पाण्याचे असंगत आचरण एक मार्क अशा प्रकारे हे मार्किंग जी आहे ही व्यवस्थित लक्षात घ्या तुम्ही आता हे रासायनिक अभिक्रिया लिहिताना हे बाण वगैरे व्यवस्थित दाखवायचे त्याच्या जा स्टेट दाखवायच्या कोणत्या स्वरूपात आहेत आणि अभिक्रियेचा प्रकार अभिक्रियेचा प्रकार जर तुम्ही लिहिला नाही तर इथला एक मार्क तुमचा कटून जाईल हा जो एक मार्क आहे प्रकार जो आहे रासायनिक अभिक्रियेचा प्रकार कोणता आहे विस्थापन अभिक्रिया तर हे एवढं लिहिण्याला एक मार्क आहे हे जर <workiteners> तुम्ही नाही लिहिलं तर इथला एक मार्क तुमचा कटून जाईल कटून जाईल कॅन्सल होईल तर ह्या गोष्टी बारकाईने तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत मित्रांनो बोर्डाची जी एक्झाम तुमची समोर होणार आहे होऊ घातलेलेलेलेलेले आहे त्या परीक्षेमध्ये अशा बारीक बारीक चुका ज्या आहेत होतात अनावधाराने ते तुम्हाला टाळायचे आहेत त्यासाठीच हा सा, जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी प्रदर्शित केलेला आहे कोणते पाच उपप्रश्न सोडवा आता अणुअंक बारा याला एक मार्क गण दोन याला एक मार्क आवर्तला ती आवर्त तीन याला एक मार्क असे मार्किंग केलेले आहे केपलरचा नियम पहिल्या नियमाला एक दुसऱ्याला एक तिसऱ्याला एक असे मार्किंग आहे त्यानंतर आता तिसरा अ वीजयुक्त व तटस्थ तारामध्ये दोनशे वीस होल्ट इतके विभांतर असते एवढंच लिहिणं अपेक्षित आहे एका ओळीमध्ये आन्सर एक मार्क म्हणजे नेमकं अॅन्सर कसं द्यायचं कोण्या पद्धतीने द्यायचं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे आता हा तीन मार्काचा प्रश्न आहे प्रत्येक मुद्द्याला एक एक मार्क दिलेला आहे त्यानंतर आहे प्रश्नांची उत्तरे लिहा प्रकाशाचे अपवर्तन त्याचा नियम असे एकूण तीन गुण आहेत त्यानंतर हे उपग्रह त्याच्यासाठी तीन गुण म्हणजे गुणानुसार उत्तर असं हे आपल्याला कळायला पाहिजे तुम्हाला जेणेकरून तुमचं करेक्ट आन्सर येईल आणि व्यवस्थित पेपर लिहिले जाईल आता या ठिकाणी बघा सर्वाधिक क्रियाशील धातू पोटॅशियम याला अर्धा मार्क आहे आणि सर्वात कमी क्रियाशील धातू सोने सोने हा क्रियाशील धातू नाही या प्रत्येकाला अर्धा अर्धा स्टेप प्रत्येक स्टेपला अर्धा अर्धा मार्क आहे त्यानंतर सारणी पूर्ण कराला एक मार्क सी टू एस सिक्स प्रोपेनला एक मार्क आणि ब्युटेनला एक मार्क असे तीन मार्क प्रश्न चौथा एक उपप्रश्न सोडवायचा आहे आकृतीला अचूक नावे द्यायची आहेत तुम्ही फक्त आकृती काढली तर एक मार्क आणि नावं दिले तर एक मार्क म्हणजे लेवल डायग्राफ ज्याला म्हणतो आपण हे आवश्यक आहे लिहिलं नुसती आकृती काढून काहीही उपयोग नाही तुम्हाला त्या आकृती मध्ये असणारे जे घटक आहेत अवयव आहेत त्यांना नावं द्यावी लागतील तरच तुमचं ते त्याच्यामध्ये फायदा होईल नाहीतर तुम्हाला एक मार्क मिळणार नाही आलं का लक्षात तुमच्या तर बघा अशा प्रकारे हे व्यवस्थित बघा आणि काळजीपूर्वक पेपर सोडवा जेणेकरून आपला एक सुद्धा मार्क आ, कमी व्हायला नको आहे आता ही रासायनिक अभिक्रिया रासायनिक सूत्र याला एक मार्क आता हे बाण वगैरे व्यवस्थित लिहिण्याला एक म्हणजे असं जशी पाहिजे तशी त्या पद्धतीची ही या ठिकाणी ॲन्सर शीट दिलेली आहे तुमच्या माहितीसाठी तर या शीटचा पुरेपूर उपयोग करून येणाऱ्या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करा मित्रांनो आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद मानतो तुमच्या मित्रांना सांगा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या सत्रामध्ये एका नवीन मॉडेल ॲन्सरसहित तोपर्यंत जय हिंद धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रांना सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या सत्रामध्ये एका नवीन माहितीसह नवीन मॉडेल ऍन्सर्स तोपर्यंत अभ्यास करा चांगले मार्क मिळवा येणाऱ्या परीक्षेमध्ये